सावित्री नदीवरील मुंबई गोवा महामार्गावरचा पूल वाहून गेला. राज्यातील सर्व ब्रिटिशकालीन पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट केलं जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही जाहीर केलं. मात्र वस्तुस्थिती वेगळीच आहे. राज्यातील पुलांचा तांत्रिक सर्वे करणारी ब्रिज इन्स्पेक्शन युनिटच बंद स्थितीत असल्याचं पुढं आलं आहे. राज्यात अशा ब्रिजचा सर्वे करणारी एकमेव युनिट सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. पण ब्रिजचा तांत्रिक सर्व्हे करणारी सार्वजनिक बांधकाम विभागाची व्हॅन गेल्या 3 महिन्यांपासून नादुरुस्त आहे. ही व्हॅन राज्यातील ब्रिजचं इन्स्पेक्शन युनिटद्वारे सर्व्हे करणारी एकमेव व्हॅन आहे. मात्र तांत्रिक बिघाडामुळे बंद स्थितीत असलेली व्हॅन झाकून ठेवण्यात आली होती. आता या व्हॅनच्या दुरुस्तीचा मुहूर्त मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाला सापडला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेवरच पुन्हा प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर यांनी. महाडच्या सावित्री नदीवरील पूल दुर्घटनेनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 15 दिवसात सर्व पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची घोषणा केली. मात्र जी स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी जी व्हॅन लागते ती व्हॅन सध्या गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्र सरकारची व्हॅन आहे. आणि ही व्हॅन गेल्या 3 महिन्यांपासून रत्नागिरीच्या जो सार्वजनिक बांधकाम विभागाचं जे शासकीय विश्रामगृह आहे त्या विश्रामगृहामध्ये अशा बंद अवस्थेत जी आहे ती पाहायला मिळते. ही गेल्या 3 महिन्यांपासून ही व्हॅन जी आहे ती बंद आहे. मात्र मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर या व्हॅनच्या दुरुस्तीचं जे आहे ते सुरू करण्यात आलं आहे. आणि गेल्या 3 महिन्यांपासून ही व्हॅन याच ठिकाणी अशा बंद अवस्थेत जी आहे ती पाहायला मिळते. या व्हॅनची रचना जर बघायला गेलं तर या ठिकाणी आपण बघू शकतो की ही व्हॅन जी आहे ती ज्या एखाद्या पुलावर गेल्यानंतर या पुलाच्या क्रेनच्या माध्यमातून पुलाच्या खालचा जो कोणता भाग आहे तो दुरुस्त कशा पद्धतीने करता येईल यासाठी ही व्हॅनची जी आहे ती रचना करण्यात आली. आणि ह्याच्यावरूनच इंजिनियर या पुलाच्या खाली जाऊन नेमकी पूल किती दुरुस्त करणं गरजेचं आहे हे बघू शकतात. ही व्हॅन जी आहे ती कुठेही आणि कुठल्याही पुलावर जाऊन स्ट्रक्चरल ऑडिट जे आहे ते करू शकते. मात्र गेल्या 3 महिन्यांपासून ही व्हॅन जी आहे या ठिकाणी अशा बंद अवस्थेत आहे. त्यामुळे नेमक्या महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केल्यानंतर मात्र आता खरंच याचं काम दुरुस्ती जे आहे ते हाती घेण्यात आलं आहे. मात्र खरंच हे काम लवकरात लवकर पूर्ण होईल का आणि 15 दिवसात जे महाराष्ट्रातल्या ज्या पूल आहेत त्यांचं स्ट्रक्चर ऑडिट पूर्ण होईल का हाही प्रश्न यावी आता उपस्थित व्हायला लागला आहे. व्हिडिओने निलेश कदमसह प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.